मुफ्ती कुटुंबाला दडपणात ठेवून 3 लाख रुपये उकळणाऱ्या फौजदार शेख जावेद याची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली, मात्र त्याची साथ देणारे ते अधिकारी कर्मचारी कोण याचा उलगडा गुलदस्त्यातच आहे. पडेगाव येथील मोहम्मद युनुस मोहम्मद मुनव्वर यांना खाकी वर्दीतले शेख जावेद यांचं ग्रहण लागलं होतं. त्याने 3 वर्षात मुफ्ती कुटुंबाला दडपण ठेवून 3 लाख रुपये उकळले. घरी असलेल्या पत्नी व मुलीस मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचं MCNने उघडकीस आणलं. पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी मुफ्ती मोहम्मद व कुटुंबाचा जबाब नोंदविला. त्यानंतर छावणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या शेख जावेद यांची बदली मुख्यालयात करण्यात आली. पोलीस अधिकारी शेख जावेद यांची पाठराखण करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. जावेदच्या जागी सर्वसामान्य नागरिकांनी गुन्हा केला असता त्याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून त्याला अटक करून न्यायालयात हजर केला असता, परंतु जावेदवर कारवाई का झाली नाही? सर्वसामान्य व पोलिसांसाठी वेगळा कायदा आहे का? पत्नी व मुलीवर अत्याचार करणाऱ्या शेख जावेद यांच्यावर कोणताच गुन्हा दाखल का झाला नाही हा विषय चर्चेचा ठरत आहे. जावेदवर कधी गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर कडक कारवाई होणार का याकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलं आहे.